Jingle. देगलूर शहरातील व तालुक्यातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। खुशखबर खुशखबर खुशखबर, आता कोणतीही वस्तू फक्त 99 रुपयात घेऊन जा। अनम 99 होलसेल स्टोर्स देगलूर शहरामध्ये प्रथमच 99 होलसेल स्टोर्स ऑल इन वन। पत्ता रफाई फंक्शन हॉल समोर, हैदराबाद रोड देगलूर, जिल्हा नांदेड। संपर्कासाठी मोबाईल नंबर 7337 05 36 40। ताजा हालात न्यूजमधून आपणा सर्वांचे स्वागत आहे। वीज वितरण कंपनी विरोधात देगलूर येथे भाजपाचे टाळाठोको व हल्लाबोल आंदोलन। कोरोना लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलात सवलतीची मागणी करत असताना महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे अघोरी पाप महावितरण कंपनी करत आहे। महावितरणच्या या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, तालुका अध्यक्ष शिवाजीराव कानकंटे, शहर अध्यक्ष अशोक गंदप्पार, गटनेता भाजपा, नगरसेवक देगलूर प्रशांत दासरवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पंकज देशमुख, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर येथे वीज वितरण कंपनीविरोधात टाळाठोको आंदोलन व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी देगलूर येथील कार्यालयास ताळे ठोकून निषेध करण्यात आला। यावेळी तुकाराम बतकुलवार, एस गंगारेड्डी शहापूर, सचिन मुकुंद भुनाळे, मनोज कुमार, गंगाधर रामराव दाऊलवार, अशोक डुकरे, अशोक काशेटवार, पांडुरंग मधुकर, बालाजी बोगुलवार आदि मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते। ताजा हालात न्यूज ब्युरो। नमस्कार, मी ईशान पटेल, ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह। भाजपाकडून आज हा वीज बिलाबाबतचा हा जो एक कार्यक्रम आपल्याकडून घेण्यात आला आहे, सर हा नेमका कशासाठी घेण्यात आलेला आहे? आज आमच्या शेतकऱ्यावर एवढं नापिकी झाली, 50% आणेवारी कमी येताना सुद्धा या सरकारनं शेतकऱ्याची पर्वा न करता एकूण या महावितरण कंपनीने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या या महावितरणाच्या निषेधार्थ 5/2/2021 रोजी भाजपच्या महावितरण केंद्रावर टाळाटोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे। तरी या सरकारने जागा होऊन शेतकऱ्याचे पुनश्च कनेक्शन जोडण्यात यावे व शेतकऱ्यावर होणारा वारंवार अन्याय दूर करून उलट शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम या सरकार करत आहे। तर या सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही। कोरोना महामारीमध्ये एवढा अडचणीत असताना शेतकऱ्याचं वीज बिल तोडणे, मोटरीचे कनेक्शन तोडणे, म्हणजे अर्धवट पीक वाळून जाण्याचा प्रथा त्या शासनानं करत आहे। उलट म्हणतात की आम्ही शेतकऱ्यासाठी आहोत, हे शेतकऱ्यासाठी देखावा करत आहे, हे सरकार शेतकऱ्यासाठी काहीच करत नाही। आज शेतकरी देशो धडाला लागलेला आहे। तर या सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही ताळाठोको आंदोलन करण्यात येत आहे। हे जे धोरण राबवलं जाते याबाबत तुम्ही काय मत व्यक्त करा? सर्वप्रथम या 3-चाकी सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। हा शेतकरी बांधव गोरगरीब जनता नितीन राऊत यांच्या घरी वीज बिल माफ करा म्हणून गेली नव्हती। स्वतः नितीन राऊत मंत्र्यांनी मार्चमध्ये सर्वांना 100 युनिट माफ करतो असं घोषणा केल्यामुळं सर्व जनता त्यानुसार नितीन राऊत आणि त्यांच्या मंत्रिमंडळांना आज 12 महिने झालं, प्रत्येक महिन्याला 100 युनिट म्हणजे 1200 युनिट माफ करावे, अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल। आणि मी तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो देगलूर महावितरणच्या अधिकाऱ्यांना, आमची विनंती राहील की तुम्ही कोणाची वीज कनेक्शन तोडू नका। वीज कनेक्शन जर तुम्ही तोडलात आम्ही लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी थांबून त्या वीज जोडणी करून घेऊ। धन्यवाद। सरकार तर म्हणते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, परंतु नेमकं वाटतंय का तुम्हाला की खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे? सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने बिलकुल नाही। शेतकरी असतील, गोरगरीब जनता असेल, यांना सरकारने लॉकडाऊनच्या काळामध्ये
वीज बिल काही ना काही माफ करू आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर काही अंशता 100 रुपये जर बिल आला असेल तर कमीत कमी 50 रुपये का होईना आम्ही वीज बिल माफ करू। खूप मोठ्या प्रमाणात आम्ही वीज बिल माफी करणार आहोत अशी घोषणा 3-4 महिन्याखाली श्री आपले नितीन राऊत यांनी घोषणा केलेली होती, पण सपशेल जनतेला खोटं बोलून जनतेची दिशाभूल करून त्यावेळेसचं आंदोलन दडपण्याचं कोशिश या महाविकास आघाडीनं केलेलं आहे। आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच देगलूर शहर व तालुक्यातर्फे या महाविकास आघाडीचा तिघाडी सरकारचा निषेध करत आहोत आणि या सरकारला गोरगरिबाची फसवणूक करून या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीच अधिकार नाही, सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे असं आम्ही इथं मागणी करत आहोत। धन्यवाद। लेटेस्ट न्यूज के लिए अभी ताजा हालात न्यूज लाइव को सब्सक्राइब करें। Thank you.